नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे आमच्या इन्फॉर्मेशन इंडिया या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण आपल्या फोटोचे किंवा इमेजचे बॅकग्राऊंड रिमूव्ह किंवा चेंज कसे करायचे आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तसेच शेवट सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा व आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांनो, जेणेकरून आमचा उत्साह वाढेल आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी तयार करू शकतो. तर चला मित्रांनो, आपल्या फोटोचे किंवा इमेजचे बॅकग्राऊंड रिमूव्ह किंवा चेंज कसे करायचे या ठिकाणी आपण शिकूया. तर चला सुरू करूया मित्रांनो. आपल्याला सर्वप्रथम आपले गुगल क्रोम हे आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला गुगल क्रोमच्या ॲड्रेस बारमध्ये एक साईट टाईप करायची मित्रांनो. साईट आहे मित्रांनो www.remove.bz ही साईट आपल्याला या ठिकाणी टाईप करायची आहे. नंतर आपल्याला इंटर बटन प्रेस करायचं मित्रांनो या ठिकाणी. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी साईट ओपन झालेली आहे. मित्रांनो, आपल्या ज्या फोटोचे किंवा इमेजचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचे आहे तो फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड इमेज यावर क्लिक करून तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी एक इमेज सेटिंग सिलेक्ट करणार आहे, त्या इमेजचे आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचे आहे. आपण आपल्या पीसीमधील कोणत्याही प्रकारची इमेज आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो मित्रांनो. मी या ठिकाणी एक इमेज सिलेक्ट केलेली आहे. बघा मित्रांनो, जी इमेज आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेली होती त्या इमेजचे बॅकग्राऊंड या ठिकाणी रिमूव्ह झालेला आहे मित्रांनो. नंतर आपल्याला या इमेजसाठी दुसरे बॅकग्राऊंड देण्यासाठी आपल्याला या एडिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी या सर्व बॅकग्राऊंडमध्ये आपण आपल्याला जे हवे ते बॅकग्राऊंड आपण या ठिकाणी देऊ शकतो मित्रांनो. मी या ठिकाणी एक बॅकग्राऊंड या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, या ठिकाणी अगोदर ते इमेजचे बॅकग्राऊंड देखील चेंज झालेलं आहे आणि जे आपण बॅकग्राऊंड सिलेक्ट केलेलं आहे ते बॅकग्राऊंड या ठिकाणी या इमेजसाठी लागू झालेलं आहे. या ठिकाणी भरपूर प्रकारचे बॅकग्राऊंड आहे मित्रांनो, आपल्याला जे आवडेल ते बॅकग्राऊंड आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो आणि या इमेजसाठी आपण ते बॅकग्राऊंड या ठिकाणी लावू शकतो. जर आपल्याला आपल्या इमेजसाठी फोटोसाठी कलर वेगवेगळे कलरचं बॅकग्राऊंड हवे असल्यास या ठिकाणी आपल्याला कलर या ऑप्शनला क्लिक करायचं मित्रांनो. तर बघा मित्रांनो, खाली खालच्या साईडला वेगवेगळ्या कलरचे बॅकग्राऊंडसुद्धा या ठिकाणी आपण या ठिकाणी आपल्या इमेजसाठी लावू शकतो मित्रांनो. बघा मित्रांनो, एक कलर या ठिकाणी मी सिलेक्ट केलेला आहे आपल्या बॅकग्राऊंडसाठी. आपल्या आवडीनुसार आपण वेगवेगळे कलरसुद्धा आपण या ठिकाणी आपल्या बॅकग्राऊंड त्या इमेजला लावू शकतो मित्रांनो. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, या ठिकाणी ही इमेज आपल्याला आता रेडी झालेली आहे आपली. आपण बॅकग्राऊंड चेंज केलेलं आहे या इमेजसाठी. ही इमेज डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो आपल्याला डाउनलोड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी इथं क्लिक करायचं आहे परत आपल्याला. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपली इमेजसुद्धा डाउनलोड झालेली आहे. या ठिकाणी ही इमेज आता आपण या ठिकाणी ओपन करून बघणार आहोत. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण या इमेजचे आपण बॅकग्राऊंड चेंज केलेले आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अगोदरची इमेज आपली ॲड ही होती, नंतर आपण तिचं बॅकग्राऊंड चेंज करून अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण आपल्या इमेजचे फोटोचे बॅकग्राऊंड 2 मिनिटांमध्ये चेंज करू शकतो मित्रांनो. याला 2 मिनिटांचं काम आहे मित्रांनो, जास्त वेळ लागत नाही आपल्याला. फोटोशॉपमध्ये खूप वेळ लागतो, क्रॉप करावं लागतं आपल्याला फोटो. या ठिकाणी तसं काही आपल्याला करायचं नाही आहे. 2 मिनिटांमध्ये आपल्या इमेजचे फोटोचा बॅकग्राऊंड या ठिकाणी आपल्याला चेंज करता येणार आहे. तर मित्रांनो, अद्यापही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तसेच बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, जेणेकरून आम्ही पुढे नवीन नवीन व्हिडिओ बनवू, ते व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकेल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.